परंतु इथं उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून त्या संदर्भामध्ये सांगायला पाहिजे आणि सांगताना ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री अंतुले साहेबांच्यावर ताशेरे ओढले त्यांनी राजीनामा दिला, निलंगेकर साहेबांच्यावर ताशेरे ओढले त्यांनी राजीनामा दिला, ही बाब गंभीर आहे. माग वर्तमानपत्रात आलेल्या बातमीच्या ऐका 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 ना ऐका सन्मान्य अध्यक्ष महोदय, त्या बाबतीत मी एवढंच म्हटलं, कोर्टाची सर्टिफाईड कॉपी ठरलेला होता असं मंत्री महोदयाला बाकीचं काही सांगण्याचं काही कारण नाही. माझा प्रश्न होता मुख्यमंत्र्यांशी संबंधित. मुख्यमंत्री सभागृहामध्ये येऊ शकतात, त्या ठिकाणी सांगू शकतात. मी जे काही सांगितलेलं आहे ते पूर्णपणे माहिती अंती सांगितलेलं आहे. इथं तर सन्माननीय सदस्यांची माहिती खरी समजून आपण त्याला उत्तर देत असतो, ती माहिती गृहित धरत असतो. आणि एक ह्या सभागृहाची परंपरा आहे, राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता कुणी, मी असेल, देवेंद्रजी असतील, आणखीन कुणी असतील, त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि ते सहायक राज्याच्या प्रमुखाच्या बरोबर असते, त्यांच्याशी संबंधित असते, त्यांनी उत्तर दिलं असतं, मला काही म्हणायचं नाही. परंतु इथं उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून त्या संदर्भामध्ये सांगायला पाहिजे आणि सांगताना ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. कारण याच्या आधी या राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री अंतुले साहेबांच्यावर ताशेरे ओढले त्यांनी राजीनामा दिला, निलंगेकर साहेबांच्यावर ताशेरे ओढले त्यांनी राजीनामा दिला, ही बाब गंभीर आहे. मागे देखील एकदा नागपूरच्या अधिवेशनात असंच घडलं आणि नंतर ते विड्रॉ करण्यात आलं, हे मी तुम्हाला तुमच्या चेंबरमध्ये दाखवून देतो. तिथं लेखी काय उत्तर दिलेलं आहे न्यायालयामध्ये ते पण मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यावर काय होतं अध्यक्ष महोदय, काही काही गोष्टीमध्ये इतर बाबतीत उत्तर दिले आम्हाला काही वाटत नाही, परंतु हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून मी मुद्दा उपस्थित केलाय, एवढंच मला आपल्या लक्षात आणून द्यायचं. चला, विरोधी पक्षनेते महोदयांनी बोलताना सांगितलं, आपण तपासून बघा, वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे, त्यामुळे मी वेगळं काहीही बोललो नाही. त्यांनी कुठला संदर्भ दिला, कागद दाखवले, याच्या बाबतीत मी भाष्य केलं नाही. मी भाष्य करताना तेच म्हटलं की माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मी वर्तमानपत्रात आलेल्या बातमीच्या ऐका 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 ना ऐका सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्या बाबतीत मी एवढंच म्हटलं, कोर्टाची सर्टिफाईड कॉपी ही जेव्हा सरकारकडे येईल तेव्हा निश्चितपणाने तपासून घेऊ. आणि माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, काल जे लाल बावटा जे शेतकऱ्यांचा जो आंदोलनाचे प्रतिनिधी आले होते त्यांच्या अनुषंगानं अंतिम बैठक या ठिकाणी सुरू आहे, त्याच्या बाबतीतलं सभागृहामध्ये निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना करायचं आहे. त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भातल्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री व्यस्त आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात जेव्हा एखादं भाष्य केलं जातं तेव्हा मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी म्हणून त्यांच्या वतीनं बोलण्याची निश्चितपणानं आमची ती जबाबदारी आहे. चला, कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री है ना, यापेक्षा चांगला आहे.